गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवरती आज सकाळी गोळीबार करण्यात आला आणि या विषयीच्या तीव्र प्रतिक्रिया सगळीकडनं उमटतायत. एकीकडे या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय तर दुसरीकडे हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात येते. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरती आज सकाळी 10:15 सुमारास त्यांच्या घराजवळच हा हल्ला झालाय. मॉर्निंग वॉक करून घरी परतत येत असताना त्यांच्यावरती आणि त्यांच्या पत्नींवरती दोन अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळनं गोळीबार केलाय. सकाळी 9:30-10:30 सुमारास हा हल्ला झालाय. 3 गोळ्या झाडण्यात आल्यात आणि या 3 गोळ्या गोविंद पानसरेंना लागल्या आणि त्यातल्या एका गोळीने त्यांना गंभीर जखम केले तर आणखीन एक गोळी त्यांच्या मानेला चाटून गेले. या दोघांवरही सध्या ॲस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोविंद पानसरे उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे पण त्यांच्यावरती सध्या एक शस्त्रक्रिया सुरू आहे आणि आणखीन 2 शस्त्रक्रिया करायला लागणार आहेत अशी माहिती डॉक्टर्सनी 1:30 सुमारास दिलेली आहे. तर आणखीन तासाभराने संध्याकाळी 4:00 सुमारास पुन्हा एकदा कोल्हापुरातल्या डॉक्टर्सकडनं मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं जाणार आहे. गोविंद पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला आणि त्यांच्यावरही उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय. कोल्हापूरमधल्या सागरमाळा परिसरात त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घराजवळच हा हल्ला झालाय. त्यांच्यावरती झालेल्या या हल्ल्याचा सगळ्या स्तरांमधनं निषेध होतोय. पानसरेंच्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी 10 विशेष तपास पथकं स्थापन करण्यात आली आहेत. गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी सरकार सगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आणि आपण ही दृश्य पाहतोय. उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत. सकाळी 9:30-10:15 दरम्यान हा हल्ला झालाय. गोविंद पानसरे आणि उमा पानसरे मॉर्निंग वॉकहून परत येत असताना त्यांच्या घरापासून अगदी जवळच काही पावलांच्या अंतरावरच हा प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आणखीन एक असा एक हल्ला घडलेला आहे. काय नेमकं चाललंय या पुरोगामी महाराष्ट्रात असा आता प्रश्न सगळीकडनंच विचारला जातोय. सकाळी हल्ला झाल्याबरोबरच गोविंद आणि उमा पानसरे या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कोल्हापूरच्याच ॲस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत. गोविंद पानसरेंवरती शस्त्रक्रिया सुरू आहे पण त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलंय. या दोघांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारं एक मेडिकल बुलेटिन 1:30 सुमारास प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. उमा पानसरेंची प्रकृती आता स्थिर आहे तर गोविंद पानसरेंवरती शस्त्रक्रिया करायला लागणार आहे पण त्यांचीही प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलंय. 4:00 सुमारास पुन्हा एकदा या हॉस्पिटलकडनं मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि घसा या अवयवांना आता गंभीर दुखापत असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. आता आम्हाला हा रक्तस्राव थांबवण्यात यश आले आहे. आपल्या सुदैवाने त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा दिसत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूला झालेल्या दुखापतीचे उपचार करत आहोत आणि त्यांच्या उजव्या पायावरही गुडघ्याजवळ इजा दिसून येत आहे. आता त्यांचं ऑपरेशन चालू आहे आणि अजून काही तास हे ऑपरेशन चालू राहील ही अपेक्षा आहे. आत्ता माननीय पानसरे यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके व्यवस्थित चालू आहेत आणि त्यांची शस्त्रक्रिया अजून काही काळ चालू राहील. आम्ही आणखी 2 तासांनी 4:00 यानंतर आणखी माहिती देऊ शकू. माननीय सौ उमा गोविंद पानसरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे पण त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या डोक्याचा सीटी स्कॅन झालेला असून डाव्या बाजूला डिप्रेस स्कल फ्रॅक्चर आहे आणि आत मेंदूमध्ये रक्तस्राव दिसतो आहे पण त्या पूर्ण शुद्धीवर असून उपचारांना प्रतिसाद देत आहेत. आता त्यांच्यावर ICU मध्ये उपचार चालू आहे.
दरम्यान गोविंद पानसरे यांच्या या हल्ल्याचा सगळ्या पक्षांमधनं सगळ्या स्तरांमधनं निषेध करण्यात येतोय. या हल्ल्याचा सगळ्या बाजूंनी तपास सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर याची चौकशी लवकर सुरू व्हावी असं आवाहन सगळ्या पक्षांमधनं करण्यात येतंय. अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्य अशा प्रकारचा हा हल्ला आहे आणि पोलिसांनी आता तातडीनं 10 टीम्स तयार केलेल्या आहेत. हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळी नाकाबंदी केलेली आहे. मी स्वतः एसपींना सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीनं यांना पकडलं पाहिजे. त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या आता ठीक आहेत. त्यांच्यावर अजून शस्त्रक्रिया चालली आहे. मी आता जी माहिती घेतली त्यात शस्त्रक्रिया अजून चालली आहे पण ते क्रिटिकल आहेत. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की आपल्याला ते सही सलामत या ठिकाणी मिळावे आणि याचा पूर्ण छडा आम्ही लावू. याच्या पाठीमागे काय आहे हे आपण बघू. कारण अशा प्रकारचा हल्ला हा अत्यंत प्रतिगामी आणि अत्यंत निषेधार्य आहे आणि म्हणून राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत याचा छडा लावे. मला असं वाटतं की आता हा प्रकार गंभीर आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जी आहे त्याच्याकडे आमचं गांभीर्याने लक्ष आहे आणि तातडीनं याच्यावर मला असं वाटतं की त्यांना अटक झाली पाहिजे. या दृष्टीनं सध्या पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आपण पोलिसांच्या कारवाईचा निषेध करतो पण राज्य सरकारला आव्हान करतो की तुमची असेल नसेल ती इन्व्हेस्टिगेशनची शक्ती कामाला लावा आणि महाराष्ट्रात हे जे काही सुरू झालेलं आहे हे मुळासकट कसं काढता येईल या संबंधीचा प्रयत्न करा. हा पुरोगामी विचाराला एक प्रकारे धमकवण्याचा आणि नष्ट करण्याचा अश्राग्य प्रयत्न आहे. एक तर आरपीआय ज्योतीनं मागणी आहे की आता मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी ताबडतोब करून आरोपींना गुन्हेगारांना ताबडतोब पकडलं पाहिजे ही आमची आरपीआयची मागणी आहे. आणि अशा पद्धतीचे भ्याळ हल्ले करून जो विचार आहे तो विचार काही कुणाचा संपवता येत नाही. त्यामुळं जो काही प्रकार घडलेला आहे तो या महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा असा घडलेला आहे आणि गोविंद पानसरेंसारख्या एका स्वच्छ विचाराच्या माणसाची अशा पद्धतीचा हल्ला व्हावा ही बाबत अत्यंत गंभीर आहे. मी या घटनेचा तीव्र धिक्कार करतो, निषेध करतो.